उदयनराजेंसाठी साताऱ्याची जागा सोडल्याच्या बदल्यात अजित पवारांनी राज्यसभेची एक जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतली. आता राज्यसभेवर अजित पवार कुणाला पाठवणार असा सस्पेन्स निर्माण झालाय. लोकसभेच्या प्रचार सभेत अजित पवारांनी नितीन पाटलांना खासदारकीचा शब्द दिला होता. अशातच भुजबळ कुटुंबातील एक शिवाय याशिवाय ठाण्यातील आनंद परांजपे आणि काँग्रेसला रामराम करून अजितदादांच्या राष्ट्रवादीत आलेले बाबा सिद्दीकी हे देखील शर्यतीत आहेत. दरम्यान राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या 2 जागांचा समावेश आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.